read, think, digest and make it an integral part of your life. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाचा आपण परिचय करून घेत आहोत. दिवस 30वा, जरा याद करो कुर्बानी. मुलांनो, भारत देश ही नररत्नांची खान आहे. सर्व भारतवासियांना गुलामगिरीमधून मुक्त करण्यासाठी काही स्वातंत्र्यवीर या भूमीमध्ये जन्माला आले. त्यांनी आपल्या स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवले आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. त्यांना कशाचाही मोह झाला नाही. इंग्लंडमध्ये ICS सारख्या सर्वश्रेष्ठ परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर सुभाषचंद्र बोस सरकारी नोकरी न करण्याचा निर्णय आपल्या वडिलांना कळवतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांना 2 आरोपाखाली 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि तेव्हा ते ब्रिटिश सरकारला म्हणाले, या जन्मी काळ्या पाण्याची शिक्षा भोगीत असताना जर समजा माझा अंत झाला तर पुढच्या जन्मी दुसरी जन्मठेप भोगण्यासाठी मला पुन्हा याच मातृभूमीमध्ये जन्म घ्यावा लागेल. हे केवढं मोठं महाभाग्य. म्हणजेच इंग्रज सरकारशी मुकाबला करणं म्हणजे स्वतः मृत्यू ओढवून घेतल्यासारखं आहे. हे माहीत असून सुद्धा या लोकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. स्वतःचं सुख समाधान, स्वतःच्या कुटुंबाचं हित, आपल्या प्रिय व्यक्तीचं हित या लोकांनी बाजूला ठेवलं आणि त्यापेक्षा आपल्या देशाविषयी त्यांनी जास्त आस्था दाखवली. अशा सहस्त्रावधी अनामिक स्त्री पुरुषांच्या त्यागामधून आपलं राष्ट्र उभारलं आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली. दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो पण या दिवशी काय करतो? सकाळी शाळेमध्ये जातो, देशभक्तीपर गीत ऐकतो आणि मग सुट्टी एन्जॉय करतो. मुलांनो, या स्वातंत्र्य दिनाचं महत्व आपण समजून घ्यायला हवं. स्वातंत्र्याचा वारसा आपण केवळ वंशज आहोत म्हणून लाभत नाही. प्रत्येक पिढीला त्यासाठी झगडावे लागते आणि तो वारसा सुरक्षित ठेवण्याचं काम करायला हवं. आणि असं झालं तरच ते स्वातंत्र्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. मुलांनो, तुम्ही कितीही मोठे झाला तरी सुद्धा ज्या स्वतंत्र मायभूमीमध्ये तुमचे शिक्षण झाले त्या मायभूमीला पारतंत्र्याच्या दाशातून मुक्त करण्यासाठी ज्या शूर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे त्यांना कधीही विसरू नका. अशा शहीदांना विसरणं ही कृतज्ञता ठरेल. ती आपणच आपली केलेली प्रतारणा ठरेल. जी माणसं भूतकाळ विसरतात ती कधीच भविष्यकाळ निर्माण करू शकत नाही. भूतकाळ ही आपल्यासाठी प्रेरणा असते. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन यासाठीच साजरा केला जातो. प्रत्येक स्वातंत्र्यवीराचे सीमेवर लढणाऱ्या जवानांचे स्मरण करायला हवे. फक्त स्मरणच नाही तर यावर आपण चिंतनही करायला हवं. या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाचं हित बाजूला ठेवून देशासाठी आपले प्राण दिले. मग आपण आपल्या देशासाठी काय करतो आहोत? हा विचार करून आपल्याला आपल्या देशासाठी काय करता येईल हा विचार आपण करायला हवा. त्या दिवशी शाळेमध्ये देशभक्तीपर गीतं लावली जातात. त्यातलं एक गीत जे आहे ते सगळ्या शहीदांना आपल्या डोळ्यासमोर उभे करते.
ए मेरे वतन के लोगो, जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी। थैंक यू।